फ्रेंड्स, दिस मे बी अवर लास्ट लेक्चर ऑन स्ट्रेट लाइन्स. सो लेट अस रिवाइज व्हाट वी डिड इन प्रीवियस लेक्चर्स. वी लर्न टू फाइंड द डिस्टेंस बिटवीन टू पॉइंट्स, हाउ टू फाइंड द मिड पॉइंट बिटवीन टू पॉइंट्स, हाउ टू फाइंड द एरिया ऑफ ट्राइंगल, हाउ टू फाइंड द स्लोप ऑफ अ लाइन एंड हाउ टू फाइंड द इक्वेशंस ऑफ लाइन. वी हैव ऑल्सो गिवन द फॉर्मूले फॉर द इक्वेशंस ऑफ लाइन्स. Okay, and we also learned how to find the angle between two lines using their slopes, how to find the distance between two parallel lines, how to find the distance between a line and a point. So now what we are doing now is we will practice examples on the equations of lines, how to find the equation of lines. तर आपण छोटे छोटे सगळे टॉपिक्स आधी संपवले आणि आता हा लार्ज पार्ट जो आहे तो आपण घेतो आहे. तर आता एक 15-16 एक्झाम्पल्स आहेत इथे. फाईंड द इक्वेशन्स ऑफ फॉलोईंग लाईन्स. द फर्स्ट वन इज पासिंग थ्रू द पॉईंट 3, 4 and 4, 3. आता जेव्हा दोन पॉईंट्स दिलेले असतात तेव्हा आपण टू पॉईंट फॉर्म्युला वापरायचा आहे. तर टू पॉईंट फॉर्म्युला कसा आहे बघा. तिथे खाली मी लिहिला आहे, कन्सिडर y-y1 upon y1-y2 इज इक्वल टू x-x1 upon x1-x2. हाच फॉर्म्युला तुम्ही वाय खाली y2-y1 आणि उजवीकडे x2-x1 पण घेऊ शकता. पण एकच सिस्टीम फॉलो करा, एकतर y1-y2 आणि x1-x2 किंवा y2-y1 आणि x2-x1. आता हे जे दोन पॉईंट्स आहेत त्यांना आपण x1-y1 आणि x2-y2 अशी नावं द्यायची आहेत. इथे क्रम महत्त्वाचा नाही आहे, कुठलाही पॉईंट काहीही नाव आपण त्याला देऊ शकतो. आता हा जो फॉर्म्युला मी लिहिला होता त्याच्यामध्ये y1च्या ठिकाणी 4 टाकला, x1च्या ठिकाणी 3 टाकला, x2च्या ठिकाणी 4 टाकला, x1च्या ठिकाणी 3 टाकलेला आहे. सो एज यू कॅन सी द सिम्प्लिफिकेशन विल गिव्ह यू x+y-7 = 0. तुमचं उत्तर स्ट्रेट लाईनचं इक्वेशन हे नेहमी ह्या फॉर्ममध्ये असायला पाहिजे जसं आपण इथे काढलेलं आहे, ax+by+c = 0. ह्याला स्टँडर्ड इक्वेशन म्हणतात. आणि कुठलंही स्ट्रेट लाईनचे इक्वेशन आपण लिहिताना तरी या फॉर्ममध्ये लिहायचं असतं. तर हा झाला टू पॉईंट फॉर्म्युला. नेक्स्ट सम अगेन टू पॉईंट फॉर्म्युला. फाइंड द इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन अँड 3-1. आता एक पॉईंट ओरिजिन आहे आणि एक 3-1 आहे. तर x1 y1 घ्यायचं 0, 0 आणि x2 y2 घ्यायचं 3-1. परत त्या फॉर्म्युलामध्ये मी व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत आणि उत्तर आलं x+3y = 0. आता हे जे उत्तर आलं ह्याच्यात एक स्पेशालिटी आहे बघा. या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट टर्म नाही आहे, फक्त ax+by आहे पण सी नाही आहे याच्यामध्ये. आता त्याचं काय कारण असेल, तर लाईन जर ओरिजिनमधनं जाणारी असेल तर त्या लाईनमध्ये सी हा नसतो. ओके, तर जी लाईन किंवा ज्या लाईन्स ओरिजिनमधून जातात त्या सगळ्यांच्या इक्वेशन्समध्ये कॉन्स्टंट नसतो, त्याच्यामध्ये फक्त ax+by एवढंच असतं. राईट, नेक्स्ट सम फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट 2, 3 अँड इन्क्लाइंड ॲट 120 डिग्रीज. आता इथे इनडायरेक्टली स्लोप दिलेला आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन दिला म्हणजे त्यातून स्लोप आपल्याला काढता येतो. तर स्लोपला आपण एम असं नाव देणार आहे. सो एम इज इक्वल टू टॅन ऑफ 120 डिग्रीज विच इज -√3. स्लोप आणि पॉईंट माहिती आहे त्याच्यामुळे आपण स्लोप पॉईंट फॉर्म्युला वापरणार आहे. y-y1 = m(x-x1). तर x1 y1 पॉईंट घ्यायचा, तो दिलेला पॉईंट 2, 3. तर या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे, y-3 = m(x-x1) ठिकाणी -√3 आणि x-x1 ठिकाणी 2. कुठल्याही इक्वेशनमध्ये xy तसेच ठेवायचे, x1 y1 सबस्टिट्यूट करायचं आहे. आता खाली सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे, हे तुम्ही करून पाहू शकता. एक्सची टर्म आधी लिहायची, मग वायची टर्म लिहायची आणि मग कॉन्स्टंट लिहायचे आहेत. अगेन अनदर एक्झाम्पल, पासिंग थ्रू द पॉईंट 2, 6 अँड हॅविंग स्लोप 3. नाव m = 3 विच इज गिवन अँड x1 y1 इज 2, 6. नाव अगेन वी आर युझिंग द सेम फॉर्म्युला, स्लोप पॉईंट फॉर्म. तुम्हाला फॉर्म्युला लक्षात येतो,
ज्याप्रमाणे डेटा उपलब्ध असेल तो फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. दॅट गिव्ज यू 3x - y = 0. लकीली बघा, ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म नाही आलं या आन्सरमध्ये, नाही का? म्हणजे मग अर्थ काय होतो? जसं आपण मगाशी पाहिलं, ही लाईन ओरिजिनमधून जात आहे. पुढचं सम पासिंग थ्रू -2, 5 अँड द स्लोप इज 5/6. सो एव इज 5/6, x1, y1 इज -2, 5. सो वाय मायनस फाईव्ह इज इक्वल टू, दॅट इज y - y1 इज इक्वल टू 5/6 इंटू x - x1, x - -2. ओके, पॉईंट निगेटिव्ह पण असू शकतो ना, तर तो प्रॉपरली सबस्टिट्यूट करायचा आहे. चिन्हांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर दॅट विल गिव्ह यू 5 × x + 2 ऑन RHS. RHS मधला खालचा जो 6 आहे तो डावीकडे शिफ्ट करायचा आहे. 6 × y - 5 इज इक्वल टू 5 × x + 2 अँड द सिम्प्लिफिकेशन वी हॅव ॲज द आन्सर. लक्षात घ्या, मी सिम्प्लिफिकेशनवर फार टाईम वेस्ट करत नाही आहे, कारण मला अगदी खात्री आहे की 10वी झालेले आहात, तर हे सगळं तुमच्या हाताचा मळ आहे. सो यू कॅन डू दिस व्हेरी इझिली. अगेन पासिंग थ्रू -1, -1 अँड पॅरलल टू 5x - 6y + 3 = 0. आता रिक्वायर्ड लाईन ही या दिलेल्या लाईनला पॅरलल आहे. आता पॅरलल आणि परपेंडिक्युलर म्हटलं की लगेच आपली ट्यूब पेटायला हवी आहे की इथे स्लोपचा संबंध आला. ओके, आता दिलेली लाईन म्हणजे गिव्हन लाईन, तर गिव्हन लाईनचा स्लोप काय आहे? 5/6. तो आपण कसा काढला लक्षात आहे? -a/b फॉर्म्युला, राईट? सो द स्लोप इज 5/6. आता आपण दोन तऱ्हेचे इथे शब्द वापरणार आहे, दिलेली लाईन म्हणजे गिव्हन लाईन, आणि ज्याचं इक्वेशन आपण काढणार आहे त्याला रिक्वायर्ड लाईन असं आपण यूज करणार आहे, रिक्वायर्ड लाईन. ओके, सो स्लोप ऑफ गिव्हन लाईन इज 5/6. सो स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन इज ऑल्सो 5/6 बिकॉज द लाईन्स आर पॅरलल. मग हा 5/6 एम म्हणून घ्यायचं आहे, x1, y1 घ्यायचं आहे, -1, -1 अँड अगेन द सेम फॉर्म्युला वी आर युझिंग. सो वी गॉट द इक्वेशन हिअर. आता एक ऑब्झर्व करा, इथे गिव्हन लाईन कशी आहे? 5x - 6y + 3 आणि रिक्वायर्ड लाईन कशी आली? 5x - 6y - 1 = 0. लाईन्स पॅरलल आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हे बघू शकता की एक्स आणि वायचा जो पट्टा आहे, पॅटर्न आहे, तो सेम आहे, कारण त्या कोइफिशियंटवरूनच आपल्याला स्लोप मिळतो आणि दोघांचा स्लोप सेम आहे. हे कळलं तर ठीक आहे, नाही कळलं तरी इट इज ओके, पण याने गणितं सोडवायला जराशी आपल्याला मदत होऊ शकते. पुढचं एक्झाम्पल, पासिंग थ्रू 6 - 1 अँड पॅरलल टू x = y. आता इक्वेशन आहे x = y, ऑलराईट? त्याचा स्लोप किती आहे? स्लोप ह्याचा 1 आहे, 1. आता स्लोप मी कसा काढला? त्याला y = mx + c असं म्हटलं तर m1 येतो, ऑर एल्स त्याला x - y = 0 करायचा, स्लोप 1 येतो. एनी टेक्निक यू कॅन यूज. रिक्वायर्ड लाईनचा स्लोप पण किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे, सेम, बिकॉज लाईन्स आर पॅरलल. सो इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन y - -1 इज इक्वल टू 1 × x - 6 अँड वी हॅव द आन्सर देअर. नेक्स्ट सम, मी जरा व्हिडिओ पळवती आहे कारण ह्याची लेंथ खूप जास्त नको आहे आपल्याला. तुम्ही व्हिडिओज पॉज करून गणित लिहू शकता किंवा मग ह्या गणितांचे PDF मी सेंड करणार आहे, यू कॅन मेक युअर नोट्स. आता फक्त कन्सेप्ट समजून घ्या. पासिंग थ्रू 5 - 1 अँड परपेंडिक्युलर टू द लाईन y = 3x - 2. आय एम अज्युमिंग की तुम्हाला गणिताचा अर्थ कळतो आहे. आपली जी लाईन आहे ज्याचं इक्वेशन आपल्याला काढायचं आहे, ती 5 - 1 मधून चाललेली आहे आणि y = 3x - 2 परपेंडिक्युलर आहे. ओके, ही गिव्हन लाईन जी आहे y = 3x - 2, त्याचा स्लोप झाला 3. तो मी काढला आहे y = mx + c वापरून काढला आहे. सो स्लोप इज 3. आता स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन. आता रिक्वायर्ड लाईन ह्याला परपेंडिक्युलर आहे, ऑलराईट? तर आपण m1 m2 = -1 एवढा मोठा कन्सेप्ट यूज करण्यापेक्षा शॉर्टकट मी सांगितला होता,
की लाइन्स जर परपेंडिक्युलर असतील तर स्लोप्स त्यांचे एकमेकांचे रेसिप्रोकल असतात आणि दोन्ही स्लोप्स वेगवेगळ्या चिन्हांचे असतात. तर वरचा स्लोप जर 3 असेल तर रिक्वायर्ड लाईनचा स्लोप हा मायनस मायनस असेल, मायनस आणि 3चा रेसिप्रोकल 1/3. ऑल्सो x1 y1 इज गिवन ॲज 5 - 1. तर आता वाय मायनस ऑफ मायनस 1 इज इक्वल टू -1/3 इंटू x - 5. आता मी काय केला, इकडचा उजवीकडचा खालचा 3 डावीकडे शिफ्ट केला, तर 3 × y+1 इज इक्वल टू आणि वरचा -1 तेवढा RHSला ठेवलेला आहे, -1 × x - 5. सो आफ्टर सिम्प्लिफिकेशन यू गेट दॅट ॲज द आन्सर. नेक्स्ट वन मी जरा पळवती आहे कारण मला जास्तीत जास्त गणितं इथे कव्हर करायची आहेत. सो पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू दॅट लाईन, अगेन एका टाईपची मी दोन दोन गणितं घेते आहे, म्हणजे कसं तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस पण होईल. तर उत्तर बघा, आन्सरमध्ये 3x + 2y = 0 आलेलं आहे. देर इज नो सी इन द आन्सर अँड द रिझन इज बिकॉज द लाईन इज पासिंग थ्रू द ओरिजिन. नाव लेट इज स्टार्ट सॉल्विंग. द स्लोप ऑफ गिवन लाईन इज 2/3. सो स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन विल बी -3/2. चेंज द साईन अँड टेक द रेसिप्रोकल फॉर परपेंडिक्युलर लाईन्स. सो -3/2 आणि x1 y1 आहे 0 0, m आहे -3/2 अँड यू सिम्प्लिफाय अँड यू गेट द आन्सर. सिम्प्लिफिकेशन पार्ट मी जरासं स्किप करते आहे. आय हॅव गिवन यू एव्हरीथिंग इन द नोट्स. नेक्स्ट वन, पासिंग थ्रू 6 1 अँड ऑल्सो पासिंग थ्रू द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ x + y = 0 अँड 2x - 5 = 9. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, नाव व्हॉट डू यू मीन बाय द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन? वेन एवर टू लाईन्स क्रॉस इच अदर ॲट अ पॉईंट, दॅट पॉईंट इज नोन ॲज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. इफ द लाईन्स आर नॉट पॅरलल देन श्युअर शॉट देर विल बी अ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, राईट? लाईन्स जर पॅरलल असतील तर नो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, लाईन्स जर पॅरलल नसतील तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो. आणि तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसा काढायचा? तर ज्या दोन लाईन्स आहेत ना ज्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला काढायचा आहे, त्या दोन लाईन्स आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणून सॉल्व करायच्या आहेत आणि एक्स आणि वाय फाइंड आउट करायचं आहे. तर इथे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मी डायरेक्ट दिलेल्या आहेत. हे एक छोटंसं एका मार्काचं गणित असू शकतं टू फाइंड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स. ओके, मी एकेका मार्काचे जे उदाहरणं देते आहे ती लक्षात ठेवा, कारण ती गणितं तुम्हाला MCQ-मध्ये येऊ शकतात. ऑनलाईन परीक्षा असण्याची शक्यता जास्त आहे, तर MCQ असू शकतो. द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू लाईन्स इज ऑप्टेंड बाय सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर ते इक्वेशन सॉल्व करून मी उत्तरं लिहिलेली आहेत. x = 3 अँड y = -3. आय नीड नॉट टीच यू हाऊ टू फाईंड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आय एम अज्युमिंग की ऑल ऑफ यू नो दॅट, राईट? तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेलं आहे 3 - 3. आता पुन्हा गणिताकडे बघावर. टू फाईंड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पासिंग थ्रू 6 1 अँड ऑल्सो पासिंग थ्रू दिस पॉईंट 3 - 3, जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढला त्यातून आणि 6 1 मधून जाणारी लाईन आपल्याला हवी आहे. तर या लाईनचे दोन पॉईंट्स आपल्याला माहिती झालेले आहेत. आता तर आपण 2-पॉईंट फॉर्म्युला इथे यूज करू शकतो. एक पॉईंट घ्यायचं 6 1 आणि एक पॉईंट घ्यायचा 3 - 3. यूज द 2-पॉईंट फॉर्म्युला. मी होमवर्क म्हणून लिहिलेला आहे, सो आय एक्सपेक्ट यू टू सॉल्व दिस एक्झाम्पल कम्प्लिटली अँड फाइंड आउट द आन्सर. ऑल राईट, हे आत्ता जे गणित आपण पाहिलं हे पूर्ण गणित 4 मार्कांचं असतं लेखी परीक्षेमध्ये, पण MCQ-मध्ये एवढं मोठं गणित काही येणार नाही आपल्याला. पण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायला येऊ शकतो, स्लोप काढायला येऊ शकतो, टू फाइंड द इंटरसेप्ट्स अशी प्रश्न असू शकतात. दोन पॉईंट्स दिलेत आणि फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन असं असू शकतं. पुढचं गणित एक सिमिलर टाईप आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू 2x - y = 3 अँड पासिंग थ्रू द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू लाईन्स. त्या दोघांच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून जाणारी आणि 2x - y = 3 ला पॅरलल
अशा लाइन से इक्वेशन अपने काड़ाच है. द स्लोप ऑफ गिवन लाइन इज टू, वरची लाइन सगत वरची विच इज टू, सो स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाइन इज ऑल्सो टू बिकॉज दे आर पैरल. त्याच्यानंतर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पण काढलेला आहे वर, तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 2, 3 आलेला आहे. ते मी तुमच्यावर सोपवती आहे, ते तुम्ही क्रॉस चेक करा, तुम्ही इक्वेशन सॉल्व करा आणि 2, 3 फाइंड आउट करा. सो इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन हॅविंग स्लोप 2 अँड पासिंग थ्रू 2, 3. कळलं? आता स्लोप आपण फाइंड आउट केला 2 आणि लाईनचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण काढलं आहे 2, 3. तर स्लोप आणि पॉइंट कुठला फॉर्म्युला? स्लोप पॉइंट फॉर्म. ओके, सो वाय मायनस वाय वन इक्वल टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन. त्याच्यामध्ये एक्स वन वाय वन आणि एमला सबस्टिट्यूट केलेलं आहे अँड वी गॉट द इक्वेशन हिअर ॲज शोन. ओके, दिस फॉर्म इज बेटर आय थिंक. राईट, हे बघायला जरा सोपं वाटतं आहे. Perpendicular to the line 2x plus 3y plus 72 equal to 0 and passing through point of intersection of 2x plus 3y minus 7 equal to 0 and x minus 3y plus 13 equal to 0. That the point of intersection kaadlela hai minus 2 comma 11 by 3. Given line's slope, mhanje sagat var ji line hai tyacha slope minus 2 by 3. आणि आपली रिक्वायर्ड लाईन त्याला परपेंडिक्युलर आहे असं दिलेलं आहे, म्हणून त्याचा स्लोप येतो माय प्लस 3/2. चिन्ह बदलायचं, रेसिप्रोकल घ्यायचं, सो प्लस 3/2. सो द इक्वेशन ऑफ लाईन इज वाय मायनस 11/3 इज इक्वल टू 3/2 इंटू एक्स एक्स मायनस ऑफ मायनस 2 म्हणजे एक्स प्लस 2. आता हे सॉल्व करा अँड द आन्सर इज 9x मायनस 6y प्लस 40 इक्वल टू 0. एक या फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन हॅविंग स्लोप 3, एक्स इंटरसेप्ट 2, वाय इंटरसेप्ट मायनस 5. ओके, देर इज अ मिस्टेक इन दिस एक्झाम्पल. हे एक्झाम्पल स्किप करा. द नेक्स्ट वन, फाइंड के इफ द पॉइंट्स 1K लाईज ऑन द लाईन 2x प्लस 5y इक्वल टू 11. आता इथे आणखीन एक छोटासा कन्सेप्ट आहे. पॉईंट लाईनवर आहे असं दिलेलं आहे. पॉईंट लाईनवर आहे किंवा लाईन त्या पॉईंटमधून जाते, या दोघांचा अर्थ सेम असतो. पॉईंट लाईज ऑन द लाईन और लाईन पासेस थ्रू द पॉईंट, बोथ ऑफ देम मीन द सेम थिंग. आता इथे असं म्हटलं आहे की दॅट पॉईंट इज लाईंग ऑन द लाईन. पॉईंट लाईनवर केव्हा असतो? ज्यावेळी ते पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत, म्हणजे ज्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आहेत, त्या स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनमध्ये टाकल्यानंतर इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, मग त्याला आपण म्हणतो पॉईंट इज लाईंग ऑन द लाईन. मग आता 1K जर लाईनवर असेल तर 1K शूड सॅटिस्फाय द इक्वेशन. सो substituting x equal to 1 and y equal to k in the equation, you get the value of k as 9/5. हे एका मार्काचं गणित होऊ शकतं बघा. किंवा असंही गणित असू शकतं की एक पॉईंट दिलेला आहे से 2, 3 अँड शो दॅट चेक वेदर द पॉईंट 2, 3 इज लाईंग ऑन द लाईन. व्हेरीफाय करण्याची प्रश्न येऊ शकतात. पॉईंट आणि लाईन दिलं आहे आणि पॉईंट लाईनवर आहे का नाही हे चेक करा. तर आपण काय करायचं, डावीकडे एक्स वायच्या व्हॅल्यूज टाकायच्या आणि जे आर एच एस आहे ते जर मिळत असेल तर त्याला आपण म्हणतो इक्वेशन इज सॅटिस्फाईड. अँड इफ इक्वेशन इज सॅटिस्फाईड देन ओनली द पॉईंट लाईज ऑन द लाईन अँड नॉट अदरवाईज. ओके, आणि एक टाईपची गणितं आहेत ज्याचं मला वाटतं की आपण एक्झाम्पल एखादं घेतलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये. हाऊ टू फाईंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन अ पॉईंट अँड अ लाईन. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणा किंवा द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. फाईंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ऑन
3x plus 4y minus 5 equal to 0 from the point 3, 4. Okay? The formula magchya veli apan dila hota, mod of ax1 plus by1 plus c by root a square plus b square. आता ए बी सी कुठून मिळणार आहे, तर दिलेल्या इक्वेशनमधनं मिळणार आहे. स्ट्रेट लाईनचं जे इक्वेशन आहे ए बी सी, ह्यात महत्त्वाचं काय आहे की सगळं डावीकडे ट्रान्सफर करूनच मग ए बी सी लिहायचं आहे. काही गणितामध्ये फाईव्ह जो दिला आहे तो उजवीकडे लिहिलेला असतो, पण आपण त्याला आधी डावीकडे घ्यायचं आहे आणि मग त्याला जसं चिन्ह येईल त्याप्रमाणे तो सी लिहायचा असतो. तर ए इज 3, बी इज 4 अँड सी इज मायनस 5. आणि हा जो पॉईंट आहे 3, 4, तो एक्स वन वाय वन म्हणून घ्यायचा आणि मग तसंच्या तसं त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं की आपल्याला उत्तर मिळणार आहे 4 युनिट्स. ऑलराईट, कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये डिस्टन्सेस वगैरे जे असतात त्याच्यापुढे आपण युनिट्स असं लिहितो. एरिया ऑफ ट्रायंगल वगैरे विचारलं तर आपण त्याचं उत्तर स्क्वेअर युनिट्स असं लिहितो. ऑलराईट, एखादा चौकोन दिलेला असेल, चौकोन आणि क्वाड्रिलॅटरल, आणि त्याची एरिया जर काढायला सांगितली तर आपण कशी काढणार आहोत तर त्याच्यामध्ये एक डायगोनल टाकायचा, म्हणजे दोन ट्रायंगल्स तयार होतात. दोन्ही ट्रायंगल्सची एरिया वेगळी काढायची आहे आणि त्यांची बेरीज करायची, म्हणजे आपल्याला त्या क्वाड्रिलॅटरलची एरिया मिळू शकते. ओके, अशा पद्धतीनं हे जे फॉर्म्युले आपण शिकलेलो आहोत ह्यातून बऱ्यापैकी कोऑर्डिनेट जॉमेट्रीचं ज्ञान आपल्याला आता मिळालेलं आहे. तर विथ धिस आय एम एंडिंग धिस व्हिडिओ. पुढचा व्हिडिओ जो आहे तो वेगळा चॅप्टर आपण स्टार्ट करतो आहे. सो स्टडी वेल. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग.